कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनी मुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे जोपासले ते मला अति घडी वीस मिनिटात अमोघ आणि सडेतोड वक्तृत्व अफाट संघटन कौशल्य लोकांचं भलं व्हावं ही मनामध्ये दुर्दम्य इच्छा आणि कलावंताचं हृदय अशा अनेक गोष्टींचा विलक्षण संगम ज्यांच्या व्यक्तिमत्वात झालेला आहे अशा आपल्या देशातील एका लोकविलक्षण नेत्याला आज आपण भेटणार आहोत काहीजण या नेत्याला हुकुमशहा असं म्हणतात पण या नेत्याच्या मनामध्ये लोककल्याणाची भावना असल्यामुळे हा सहृदय हुकुमशहा आहे असंही ते म्हणतात प्रखर हिंदुत्ववादी असूनही इतर धर्मीय जे बांधव आपल्या देशामधले आहेत त्यांच्या मनामध्ये राष्ट्राविषयीची निष्ठा असेल तर आपले असे ते आपलेच आहेत असं ते म्हणत असतात पण त्याचप्रमाणे या सह्याद्रीच्या कुशीतल्या असंख्य मराठी बांधवांचं भलं करण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं त्या शिवसेना प्रमुख आणि ज्यांना हिंदू हृदय सम्राट असं म्हणतात श्री बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आज आपण बोलणार आहोत बाळासाहेब सह्याद्री वाहिनीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत प्रबोधनकार ठाकरे हे तुमचे वडील आणि आचार्यात्रे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतूनच तुम्हाला शिवसेनेची बीज मिळाली असं म्हणतात आणि त्याच्यातूनच तुमच्या डोक्यामध्ये शिवसेना आपण स्थापन करावी असे विचार आले तर या संपूर्ण दोन माणसांचा काही पगडा तुमच्यावर आयुष्यावर जो आहे किंवा त्या काळातल्या काही तुम्हाला कशी ही स्फूर्ती झाली हे सांगता येईल का हे माझे अर्थातच आदर्श हो तेच म्हणण्यापेक्षा आहेतच असं मी म्हणेन पण अजून ते काही दूर होऊ शकत नाही अशी त्यांची मोठी कीर्ती वडिलांनी ते बाळकडू पाजलं मला आणि आचार्य अत्र्यांनी एक वक्तृत्वाचा एक नवा पैलू दाखवला माझ्या वडिलांमध्ये ठिणगे असायच्या बोलताना आणि अत्रे हे बाळबोध बोलत माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू भाषण करू नकोस तू बोल लोकांशी तर मी बोलत असतो जसं आत्ता मी तुमच्याशी बोलतोय तसं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या सगळ्या ज्या बैठका व्हायच्या त्या बहुतेक आमच्या घरीच व्हायच्या म्हणजे तुफानच गर्दी व्हायची बारक्या त्या हॉलमध्ये आणि आम्ही आपले पाण्याचे ग्लास चहा वगैरे कप वगैरे नेऊन द्या ते वगैरे सगळं चालायचं ते मागे जुनी आठवणी मी सांगितली होती की दादाने एकदा असेच आतमध्ये बैठक चालू असताना mm. मला बोलवलं इकडे म्हणे आता हात आणि बाहेर नेलं दरवाज्याच्या आणि तिकडे चिका जोडे होते चपला बूट अमुक तमूग मला म्हणाले काय आहे म्हटलं बूट चपला नाही म्हणे आपलं ऐश्वर्य आहे याला जाऊ फार थोड्यांच्या नशीब येते आणि ते आजपर्यंत मी सांभाळत आलेले <laughs> ते जोडे खाण्यापेक्षा सांभाळणं चांगलं तुमच्या व्यक्तिमत्वातला हा जो फटकळपणा आहे तो कुठून आला तो वडिलांचा गुण हो हो निश्चित बऱ्याच लोकांना नाही लज एक ठाकरे भाषा म्हणून ती आता ओळखली जाते मान्य असो नसो तुम्हाला काय मान्य व्हावं का हवं तसं काही मी बोलत नाही तो वाटल्यास म्हणा सुसंस्कृतपणा मध्ये नाही सरळ सांगायचं म्हणजे ते कशाला ढोंगबाजीनं बोलायचं आहे तो उघड आणि बरं देणं नाही घेणं आयुष्यात मतलब काहीच नाही आणि काही स्वतःला व्हायचं नाही माझ्या वडिलांचं तेच धोरण बरं सगळ्या महाराष्ट्रासाठी त्यांनी अगदी उलता पालता सगळे hmm. हो ते दौरे विवरे केले अगदी खराब ब्राह्मणासारखं नाटकसुद्धा झाले त्यांवरती अंड चळवळ्याचे होते माझे वडील तर त्या बैठकीमध्ये काही विचार वगैरे जायचे त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चवी चळवळ्याला संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर hmm. मुंबई आपल्याला मिळाली एकशे पाच होतात मी देऊन मग काही लोकं यायला लागली माझ्याकडे साहेब अमुखामुक ठिकाणी अर्ज केला काही नोकरीच नाही मिळत नोकरीच नाही मिळत ते माझे मित्र होते ते, ते म्हणाले अरे नोकरी काय म्हणे थोडं डिरेक्टर का टेलिफोनची आणि बघ म्हणे एक कंपनीत आणि ते बघितले मी ही एवढी पानं नुसती दक्षिणेत त्यांची इतर काही शहा पटेलांची सगळे आणि आपले आणि एक्झिक्युटिव्हसुद्धा त्यांचे सगळे मोठमोठे अधिकारी आणि त्यांच्या हातामध्ये रिक्रुटमेंट ते आपल्या गावावरून माणसं बोलायचे म्हणून महाराष्ट्रातली आपली लोकं घेत नसतात त्याच्यावरती माझी ती चळवळीची स्पुलिंग म्हणा ठेणगी म्हणा पडली आणि मार्मिक पण मी कॉलम सुरू केला एक स्तंभ चालू केला वाचा आणि थंड बसा आणि ते याद्यात छापायच्या मग एक दोन तीन महिने ते यादी छापत होतो कारण त्याला काही अंतच नव्हता मग शेवटी मी ते मथळा बदलला वाचा आणि उठा आणि त्या ह्याच्यातनं मग एक दिवशी मी असंच बसलो होतो चार पाच मित्र घरी होते हल्ली श्रीकांत राहतात तिकडे तर दादा पलंगावर बसले होते असा एक आडवा पलंग होता त्याच्यावर ते बसायचे काय रे म्हणे तुझं असंच चालणार काय याला काय असं संघटित रूप वगैरे देणार का आपलं दुसऱ्या याद्या छापत बसणार म्हटलं विचार चालला आहे नाव काय देणार म्हटलं अजून काहीच नाही ठरलं बसल्यावर ते फाटकन ते बोलून गेले शी व सेना दिलं किती बाजले घड्याळ्यात काय वरी ज्योतिषला विचारलं काही का नाही काही नाही नाळ आणला फोडला महाराजांच्या तसवीर पुढे घोषणा दिली आमच्या एका मित्राने शिवसेनेची सुरुवात झाली त्या तारखेपासून आ... म्हणजे एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट आ... फारसं लौकिक अर्थाने शिक्षण झालं नसूनही हे जे वक्तृत्वाचा जो गुण तुमच्यामध्ये आला तो तुम्ही कसा मग त्यानंतर विकसित करत गेला काय असता शिक्षण असावं नसावं असं मी म्हणत नाही पण शिक्षणाचा खर्च का उपयोग होतो का जेवढे पदव्या घेऊन बाहेर पडलेत आता उदाहरण हो ते स्कूल ऑफ आर्टमधून जी डी आर्ट पण काय आत्तामध्ये ॲनाटॉमी नाही काही नाही काही नाही आणि काही नाही मग अगदीच काय जमलं ना की मॉडर्न आर्ट बरं त्यात काय बिघडलं त्यात चित्रात हे आपल्यालाही कळत नाही आणि बघणाऱ्यालाही कळत नाही पण ती चांगली असते म्हणून मी नेहमीच सांगतो ह्या मॉडर्न आर्टिस्टवाल्यांनी फूटपट्टी घेऊन सरळ डायरेक्ट मारून दाखवावी मग मी मानेन तुम्ही आता कमीतरी आर्टिस्ट आहात त्या पदव्यांवरती माझा विश्वास नाही आपलं दार सजवण्याकरता ती चांगली गोष्ट आहे बी ए एम ओक वगैरे वगैरे दार सजलं पण तुमचं काय आणि हे वक्तृत्व हा जो प्रकार आहे हा माझ्या वडिलांची देणगी आहे मला बरं किंवा आज जे ठाकरे घराण्यात तुम्हाला दिसते मग उद्धव असो राज असो सगळी देणगी तिथून ती गंगोत्री वाहत आलेली आहे तुम्ही स्वतः जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आणि संपादक सदानंद यांच्या हाताखाली तर हा सोन्याचा काळ होता आणि तुमच्यातल्या व्यंगचित्रकाराचा हा शोध तुम्हाला नेमका कसा लागला केव्हा लागला आणि मग तो कसा विकास पावत गेला मी, <coughs> निवास मध्ये होतो मुंबईला आम्ही भेवंडेवून मुंबईला आलो काहीतरी <coughs> दुसरं महायुद्ध नृत्य सुरू झालं होतं आणि त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये बॅनबेरी नावाचा एक व्यंगचित्रकार कार्टून्स काढायचा बॅनबेरी त्याचे आहेत ना इकडे कलेक्शन आहे त्याचं मला ते काय असेल ते असं पण मी बघत बसायचो दादा म्हणाले काय बघतो रे म्हटलं हे समजतं काय काय तुला आता कसलं समजणार चौदा एक वर्षाचा असेल नसेल त्या मी कमीच पण जास्त नाही तर आवडतात का तुला म्हटलं हो काढशील का म्हटलं प्रयत्न करीन मग मा त्याने मला सांगितलं की रोज संध्याकाळी मी ऑफिसमधून येईन त्यावेळेला तू स्केचिंग करून ठेव मग बघू काय करायचं ते तर मी आपलं सुरुवात केली कसं बसत जसं आम्हाला बालवायला जमेल तशी स्केचिंग करायचं मग मा दादा म्हणायचं हातपाय धुऊन चहा वगैरे झाला किंवा मला बोलायचं इकडे काय केलं जाच म्हटलं हे असं असं केलं आहे ही लाईन कशी गेली आणि तू कशी मारलीस इथे कसं केलं हा चेहरा कसा आहे तू कसा काढलास हे सगळं चालायचं ट्युशन आमची मग काही दिवसांनी त्याला एक वळणी आलं हे ना गती होती त्या दादा आर्टिस्टही होते दादा सर्व सर्व काही होते काय नव्हते ते सांगा दादा म्हणजे पत्र साहित्यिक हा शब्द त्यांना आवडायचा आणि भयंकर चिड मनस्वी तेवढे मला क कुठची शिक्षेवी द्या मराठीत पण साहित्यिक बोलू नका मला त्यांचं सांगायचं असं त्या त्यांची भाषा ते निराळी होती पण ते हे होते पत्रकार होतेच होते प्रबोधन स्वतः नकले होते म्हणजे नाटकात कामं केली आहेत आचार्यत्र्यांच्या दोन्ही चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या त्यानंतर आर्टिस्ट होते सितारिस्ट होते दिलरुबा वाजवायचे तबला वाजवायचे बरं असा मोठा जबरदस्त माणूस होऊन गेला म्हणजे वडीलच तुमचे त्या व्यंगचित्राच्या व्यंगचित्र कलेमधले गुरु असं म्हणायला लागलं मग मला ज्या वेळेला स्केचिंगचं चांगलं समजायला लागलं त्यावेळेला मग त्यांनी इंकिंगला हात घालायला सांगितलं त्याने मग शाई आणि इब्रेशन दिला आता म्हणे हे कर आम्ही ते ब्रश्न एकर असा मी डेव्हलप होत गेलो माझी प्रगती होत गेली तुम्ही नऊ अठ्ठावीसची लोकल पकडून असे सगळे मित्र हो तुम्ही त्या दादरला ट्रेनमध्ये असायचा काही त्यावेळेच्या काही तुमचे कोण कोण होते तुमच्या ट्रेनमधले हो कंपार्टमेंटमध्ये माझ्याबरोबर होते माधव मंत्री होते बापू नाडकर्णी रमाकांत देसाई त्यानंतर नरेंद्र तामाणे आत्ताच वालले विचारे ते एक होते त्यानंतर टेलकोचे सप्तर्षी होते भैया साहेब राम माहोडेकर असायचे विठ्ठलराव गाडगेळ असायचे असा मोठा कंपो आमचा किंगलटवळ्या करत जायचा बरं एक राणे नावाचा एक पोरगा होता तो बरा गेली काही वर्षात मी बरेच लोक पाहत आले की साहित्यिकांच्या तुमच्या खूप कुस्त्या होतात म्हणजे साहित्यिकांचं सा तुमचं काही कुठेतरी वादावादी होत राहतात हे असं का नेमकं काय तुम्ही टीका करता माझ्यावर करता तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय तुम्ही काही केलंत का संयुक्त महाराष्ट्र उभारणीसाठी तुमचा हातभार लागलाय का तुमची लेखणी कधी कुरकुरली आहे का कुर -कुर काही असं लेखन आहे ले का की ज्यामुळे लोकांमध्ये ते परिणाम झालेला आहे वगैरे वगैरे काही नाही नुसती टीका बरं संमेलनं भरवायची आणि टीका करायची पण एक तरीची लव हेट रिलेशनशिप अशीच नाही हेट काहीच नाही त्यामध्ये लव्ह नसलं तरी हेट नाही एवढं नक्कीच बरं प्रेमही नाही आणि तिरस्कारही नाही बरं पण प्रसंगानुसार काय होईल ते होईल तो प्रसंग त्याने उभा करायचा मी नाही करणार बर मी फक्त हे करणार स्वस्त बसणार नाही रिटायरिएट करणार विरोध करणार तुम्हाला इतकं कमालीचं प्रेम आहे आणि म्हणजे ते आजारी म्हणल्यानंतर तुम्ही लगेच धावला होता तरी त्यांच्याशी नाही तो ते दुर्दैवी घटना घडली ती खरी खरं सांगायचं म्हणजे महाराष्ट्र भूषण आहे ते माल द्यायला निघाले होते आणि आमचंच सरकार जोशी मुख्यमंत्री ही थोडवेळी आली नवलकर <laughs> नवलकर ही सांस्कृतिक मंडळाचे मंत्री म्हणजे याचे खात्याचे खात्याचे मंत्री नाही आणि बाळासाहेब ह्याळाला आम्ही असं असं ठरवलं आहे की तुम्हाला महाराष्ट्र भूषण द्यायचं म्हटलं नाही आयुष्यामध्ये मी सगळं जे काही जोपासले ते मला ती घडी विस्कडून टाकायचे नाही निवडणुकीला उभं राहणार नाही निवडणूक लढवणार नाही कुठेही सल्लागार म्हणून जाणार नाही हे काय माझ्या आहेत गोष्टी बरं त्यामध्ये मी त्याच्यातनं हटणार नाही दुसरं म्हटलं असं आहे की माझंच सरकार आत्ताचं तेच मला महाराष्ट्र भूषण देते त्यामध्ये भूषण नाही म्हटलं मला नको ते मग काय करणार ते तुम्ही शोधा बरं मग एकाने सांगलं मग म्हणे पु ल देशम उत्तम योग्य माणूस ल ना करा महाराष्ट्रभूषण थोडंसं तिथे काय झालं पुलं बिचारे खचले होते ते काही भाषण जे आणलं होतं ते वाचून दाखवण्यात आलं त्यामध्ये काही शब्द अप्रस्तुत होते त्या पद्धतीनं की जे सरकार सरकार तुमचं जे हे करतं आहे तर झाला तर वाद जुना झाला मला काही उठून काढायचंही नाही आणि उलट आता नवीन जो मुंबई पुन्हा रस्ता होतोय तर मी पुलंचं नाव देणार पोलडचं नाव दिलं गेलं ना ते याद राखा आणि जर दुसऱ्याचं दिलं तर मी स्वतः हातोडा घेऊन येईन आणि ते पाठी फोडून टाकेन जाहीर करून टाकली आणि करीन दुसरं एक बाळासाहेब की काही सनसनाटी म्हणजे उदाहरणार्थ या वाद्यावर बंदी घाला किंवा व्हॅलेंटाईन डे आपण साजरा करूया नको करायचा नाही चुकीचा आहे आपल्या संस्कृतीशी असं तुम्ही वक्तव्य करता खूप चांगला प्रसिद्धी मिळते पण पुढे त्याचं काही काय नेमकं व्हॅलेंटाईन डे होत नाही ना फारसं उलट काही व्यापारी आम्हाला आता येऊन मिळाले एकशे सव्वीस व्यापाऱ्यांनी त्यावेळेला ठरवलं आत्ता हा गेला व्हॅलेंटाईन बरं की काही विकणार नाही आम्ही कार्ड्स नाही काही नाही काही नाही एक मला असं म्हणायचं तुमचं स्वतःचं काही आहे की नाही बरं तुमची काही एखादी संस्कृती आहे असं म्हणायचं आता तात्पुरतं बोलूया ती अमेरिकन लोकांनी परदेशी लोकांनी घेतलं काय म्हणजे तुम्ही असं म्हणता सनसनाटी म्हणून तुम्हाला कन्व्हिक्शन म्हणून कन्व्हिक्शन hmm. मी कन्विक्शन खेरीच काही सनसानाटी निर्माण करण्याकरता बोलत नाही ते hmm. सनसानाटी होतं मी गप्प बसलं तरी सनसानाटी आता करू काय मी त्याला hmm. काय करायचं म्हणजे म्हटलं ना बो नाही बोललं तरी तुमचे कॉन्ट्रवर्सी चालूच आम्ही आणि hmm. बोललो तरी होतेच होते त्या व्हॅलेंटाईन डेचं हा एक आहे माझा मुद्दा आहे आणि दुसरं तुम्ही जे म्हणता की सिंथसा एक माणूस तो चालू शकतो hmm. त्याच्यामध्ये सगळी आली मग बाकी जे कलाकार आहेत कलावंत आहेत ते उपायशी मारतात hmm. बसून सग, सगळ्यात hmm. सगळे हे कलावंत कशा करता मारायचे ज्याने आजपर्यंत ह्या इंडस्ट्रीला इतकी मदत केली आता त्यांना थोडेसे युनियन वगैरे त्यांना काही पैसे मिळतात आता चांगले पण पहिले किती मिळायचे अशा वेळेला पोट मारून ज्यांनी हिंदी सिनेमा वगैरे हे उभे केले सगळे संगीत त्यांचं संगीत तिला बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे त्यांची सगळे नवशाद असो आणि कोणी असो पण हे हे करणार त्यांच्या पोटावर पाय देत आहे तुम्ही हा तो प्रश्न आहे हा आर्थिक आहे बरं केवळ तो सिंथसायजर के तो, तो परदेशी म्हणून मी त्याला विरोध करत नाही या संपूर्ण शिवसेनेच्या स्थापनेनंतर ती महाराष्ट्रात रुसताना दिसली ज्या विशेष करून ती मुंबईतच जास्त मोठ्या प्रमाणात रुचली mm. तर त्यावेळेला त्याला महाराष्ट्रात तितकासा प्रतिसाद का नाही मिळाला ना ते आजमावलं कुठे गेलं mm. आजमावलं कुठे सभाना तुफान व्हायची mm. त्याच्यावर म्हणजे हा विषयाचं हे बीज पिरलं गेलं होतं त्याला संघटित रूप आणण्याकरता mm. मग थोड्याशा निवडणुकांचे चोचले आम्हाला करावे लागले म्हणजे mm. हे थोडंसं नाही म्हटलं तरी निवडणुका बारा मीटर आहे तुम एक अंदाज येतो लोकांचा की किती पहिले आम्ही मोर्चेच काढत होतो नुसते hmm. मोर्चाला गर्दी तो फाने अशी लांबच्या लांब रांग लागायची म्हणजे हुतात्मा चौकाकडे जरी मोर्चाचं तोंड आलं तरी शेपोट आझाद मैदान एवढा hmm. तो लांब असायचा पण शिवसेनेच्या स्थापनेनंतर त्यावेळेला बरेचशी काँग्रेसची जी हेवी वेट ज्याला म्हणता येईल ते यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक बाळासाहेब देसाई या बऱ्याचशा मंडळींनी तुम्हाला सहाय्य केलं काही नाही त्यावेळेला काहीच नाही कोणी सहाय्य केलं संबंध येत नाही मागितलंही नाही दिलं देण्याचा प्रश्नच येत नाही फक्त असं आहे वडिलांचे संबंध त्यांच्याशी होते वडिलांचे ते चाहते होते यशवंतराव चव्हाणांपासून सगळे दादाना मान सहानुभूती आता मी मराठी माणसाचं काम घेतल्यानंतर कशाला घेतील हातात ते वरवंटी मला चिरडून टाकण्याकरता त्यांनी निश्चित असणारच आणि मला कोणी मदत केली नाही मदत केली असेल ती माझ्या शिवसैनिकांनी आणि मराठी माणसानं ज्या मराठी माणसाला एक त्याचा हक्क मिळावा वैभव मिळावं यासाठी तुम्ही आयुष्यभर लढलात तर त्या मराठी माणसाची आजची अवस्था जेव्हा आपण पाहतो तेव्हा हो, तुम्हाला काय वाटतं की खरोखरच तुमच्या स्वप्नातलं एक मरा, स्थान मराठी माणसाचं होतं ह्याच्यामध्ये मराठी माणसांची सुद्धा काही जबाबदारी आहे की नाही बरं माझा मा वेळ शिवसेना भवनमध्ये पुकट जायला लागला नोकऱ्या 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 आणि त्या नोकऱ्या पण कशा शिपायाच्या कारखुनाचे कुठेतरी हुद्दे मागितलेत काय केलं काही नाही आणि त्यामुळे असे पंचय झाले की बाकीचे शिकून यायचे होती त्यांची एकंदरी असायची मदार असायची आणि अशा वेळेला आपली पोरं कुठे बसवायची तरी आम्ही लावल्या तरी आम्ही लावल्या आता आपण जो म्हणतो मराठी टक्का कमी येत की त्यामुळे तो आता कमी वसू लागला पण मग त्यावर काय केलं असं तुम्हाला काय करू इच्छित नाही शेवटी तुम्ही काहीतरी एवढे कोर्सेस न आहेत कॉम्प्युटर ह्याच्यामध्ये कुठे शिरणार की नाही तुम्ही सिलिकॉनमध्ये आपले सगळे मराठी आहेत ते कसे तिकडे जाऊन सेटल झाले तिकडे जाऊ नका तुम्ही पण त्यांना डोक्यान मग तुम्हाला काय तुम्ही का वापरत नाही लिमका स्टॉल दिले मी सगळ्यांना म्हणजे एक स्वतंत्र रोज रोजी रोटी मिळाली ते दुसऱ्याना भाड्याने देऊन घरी भाडं खात बसले दीडशे रुपये दोनशे रुपये हे सगळे स्टॉल काढून टाकले म्हटले कोणी करायचं बरं ज्यांच्या विरुद्ध मी लढतोय त्यांनाच तिथे बसवलं तुम्ही माझा लढा दाक्षिणतांच्या विरोधात नव्हता तो तसा तो गैरसमज आहे बरं हे एक्झिक्युटिव्ह जे आहेत जी माणसं ते स्वतःहून बोलवतात आणि भरतात तर त्यांचा मी दोष नाही म्हणत पण हे एक्झिक्युटिव्ह अधिकारी बरं मग तो असं करा ना दोन्ही दुतर्फा हा व्यवहार ठेवा तुम्ही mm. आमचे तिकडे आहेत तुमचे इकडे आहेत तिकडे कोणाला घेऊन द्या आता बघा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ mm. किती इतर प्रांतातले लोक आहेत त्याच्यामध्ये पण गुजरातमध्ये गुजराती तमिळनाडूमध्ये सगळे त्यांचे लोक बंगालमध्ये सगळे बंगाली हे सगळं आम्हीच पोसायचं आणि सांभाळायचं एवढंच आमचं कर्तव्य बस बाकी काही नाही तुमचं काही नाही विदर्भ खानदेश मराठवाडा आणि कोकण या भागात देखील शिवसेनेनं अतिशय चांगला आता जोम धरलेला आहे आणि कित्येक महाराष्ट्रातलं असं चित्र आपल्याला दिसते की घरामध्ये घरातला करता माणूस जो आहे तो काँग्रेसमध्ये पण त्यांची मुलं आणि नातवंड शिवसेनेमध्ये मग त्याला काय करणार म्हणजे सांगू का बाप तिकडे तिकडे जा माझ्याकडे नको म्हणून त्या अर्थाने म्हणायचं की घरातली सत्ता जाऊ दे हा विचाराचा प्रभाव आहे विचाराचा प्रभाव आहे त्या पोरांना काँग्रेसचा विचार नाही पटला पण शिवसेनेचा पटला ते शिवसेनेमध्ये आले <laughs> म्हणजे तरुणांच्या मनावरही तुम्ही अजून राज्य करता हो हो आहेच ना वर्ष चालू आहे म्हणजे माझा वय नाही शिवसेनेचं पण तुमच्या या सगळ्या हे जे नवीन म्हणजे मुंबई सोडताय महाराष्ट्र भरातली जी तरुण नाटी मंडळी आहे त्यांच्यासह hmm. तुमचं जे काही चर्चा होता त्याच्यातून काय जाणवतं खरोखरच त्यांना विचारांब जाणवलाय काय म्हणजे त्यांचं एक विचारांची ठिणगीचा रुजलीच आहे रक्ता मध्ये भिंदी आहे वाव मिळत नाही तो वावही आम्ही देतोय आता राजनेते हे शोउद्योग काढलेले आहेत किती लोकांना आम्ही कर्ज दिली आहेत बिनव्याजिक कर्ज पण वेळेवरती फेडा वेळेवरती फेडा आमचा नियम आहे मी स्वतःच्या हाताने दहा दहा लाख रुपयाची चेक दिलेत पुण्याच्या ह्याच्यामध्ये एका कार्यक्रमात या थोडं मोठ्यानं आम्ही बोलत होतो तो अमिताभ बच्चन असो त्यानंतर तो आमचा झी देवीचा गोयल चंद्र गोयल सगळ्यांना आम्ही मोठ्यानं बोललो आणि तुमचं बालपण कसं गेलं आणि तुम्ही असे कसे झालात hmm. हे सगळं त्यांच्या तोंडून वधून घेतलं त्याच्या कॅसेट आहे आपल्याकडे hmm. त्यांनी काय होतं एक स्फूर्ती मिळते hmm. स्फूर्ती मिळते की अरे ही माणसं जरी अशी होती तर आता अशी झाली आपल्याला नाही का होतं ना एक एक हा एक विचार जातो एकेकाळी कोकण हा काँग्रेसचा बालकिल्ला होता पण तिथं आता संपूर्णत शिवसेनेची सत्ता आपल्याला दिसते हा चमत्कार घडून याला नेमकं कारण काय झालं मुळात लालबाग परळ वस्ती जी आहे ही कोकणी माणसांची हा कोकणी माणूस आपण इथे जिंकला होता तो कोकणात जायचा रजित किंवा त्याच्या एकंदर त्या यात्रा जत्रा वित्रा असायच्या त्यानिमित्तानं तर तोही तिकडे प्रचार करायचा आणि माझे दौरे झाल्यानंतर आमचे नेते मंडळी जाऊन काही नेते तिथूनचेच आहेत बरं म्हणजे मला वाटतं काहीतरी राणी तिथूनचेच आहेत सुरेश प्रभू तिथूनचे आहेत आमचा अनंत गीते तिथूनचा कोकणातले सगळे तीन मंत्री आहेत त्यामुळे तो प्रभाव होत गेला आणि माझा विचार मी देत गेलो कोकणाचा संपूर्णपणे मी दौराच केला होता बाळासाहेब शिवसेनेची जी आक्रमक भूमिका आहे त्याला काही लोक दहशतवाद असं देखील म्हणतात तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल हरकत मला माझा काही विरोध नाही त्याला बरं हा गवत खातं हे चित्र उभारण्यापेक्षा चांगलं ताजं सावज मारून खात बस बसलाय चिवडत बसलाय आहे तर बरं वाटतं तर कशा करता शिक्का पाडून घ्यायचा आपल्या अंगावरती का म्हणून माझा दहशतवाद आहे त्याच दहशतवादानं ब्याण्णव साली तुम्हाला वाचवलं आहे एवढं लक्षात ठेवा हा जर ब्याण्णव साली त्या दंगली चढायला हा दहशतवाद आमचा बाहेर पडला नसता ते चिरले गेला असता दोभा तुम्ही ह्याची तरी कुठे जाणीव ठेवा बरं आम्ही दहशतवादी आहोत तुम्ही काय करता येरवी स्वतःचा जीव जीव वाचवता येत नाही तुम्हाला अशा वेळेस तुम्ही काय करताय आम्ही करतोय तुम्हाला वाचवतो माझा शिवसैनिक गुंड असेल हरकत नाही मला सांगितलं म्हणून नाही गुंड हो पण कारकून होऊ नकोस मुरारीभाई देसाईंची गाडी अडवण्यापासून ते अगदी वानखेड्याची जी खेळपट्टी आहे ती उद्ध्वस्त करण्यापर्यंत मध्ये खूप पाणी गेलं अशाच तऱ्हेच्या घटनांचं तर हे या आवश्यक आहे हां आवश्यक आहे मोरारजी देसाईची गाडी आम्ही अडवली नाही hmm. आमचं ठरलं होतं की विमानतळावरनं मोरारजीच्या गाड्या आल्या की माहीमच्या नाक्यावरती डफड्या नावाच्या त्याळ्याला क्राईमला हे होते इन्चार्ज त्याने त्यांच्याशी त्याच्यावर सांगा म्हटलं काय हरकत नाही मी आमच्या गाड्या तिथे ती येतील त्यांनी आम्हाला एक ते मेमोरंडम द्यायचं निवेदन द्यायचं आणि ते मनोहर जोशी देणार होते सगळं ठरलं होतं हे बरं असं असताना गाड्या ज्या स्पीडमध्ये आल्या त्याने आमचा हे दोन माणसं उडवली फोटोग्राफर उडवला बरं माझी गाडी तिथेच होती पोर्चुगीजच्या आपल्या ह्या 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 चर्चपासची माहीमच्या मी लहानपणी माझ्याबरोबर उद्धव होता आणि मा होती माझी पत्नी आम्ही गाडीत बसलो होतो पण ज्याला हे सगळं पेटलं रान कारण लोक पिसळली दगडफेक सुरू झाली मग मी आणि मनोजशी गाडीच्या टप्पावर माझ्या उभं राहिलो लोकांना शांत करत होतो तेवढ्या mm. ते कोणतरी एस आर पीवाला वाला आणि त्याने आमच्यावरती लाठी उगारली ती माझ्या लेंग्याला चाटून मनोरजोशीनं बसली पण त्याचा स्पीड कमी झालं होतं आणि मग त्या इन्स्पेक्टर mm. कोण होते कुलकर्णी नावाच्यावरती त्याने त्या एस आर पीवाल्याला ढकलला काय कर काय कराय की तुम्ही आम्हाला mm. मग विरोधी उलट्या बाजूने काढलं त्याने आणि mm. श्रीकांतच्या घरी जाऊन पोचवलं आम्हाला मातृश्री तो तो त्याला मी पण आम्हाला त्याने उलट्या बाजूने कारण इकडे सगळं हे चाललं होतं सुरुवात झाली ती झाली मुंबईत जे दंगली झाल्या ब्याण्णव त्र्याण्णवच्या ब्याण्णवच्या शेवटाला आणि त्र्याण्णवच्या सुरुवातीला त्र्याण्णव साली बॉम्ब फुटले म्हणजे स्फोट झाले आणि ब्याण्णव साली दंगल झाली मुंबई शिवसेनेमुळे वाचली असे लोक काही म्हणतात हे खरं आहे खरंय म्हणजे खरंच आहे ते हो निश्चितच शिवसैनिक जर रस्त्यावर उतरला नसता तर तुम्हाला कोणी वाचवलं असतं त्याचा विचार करा ना तुम्ही घराबाहेर पडू शकला नसता आणि त्या दाबामुळेच पुन्हा दंगल झाली नाही कधी मुंबईत आणि महाराष्ट्रात आता पण हा म्हणजे शिवसेनेच्या साडेचार वर्षाच्या काळात हिंदू मुसलमानचे दंगल नाही हे लोक खव खपचटपणे म्हणतात असे होणार म्हणे दंगल करणारे सत्तेवर आहेत त्याला उत्तर मी दिलं कारण टाळकं व्यंगचित्र म्हटलं जर आम्ही सत्तेवर असल्यामुळे दंगली होत नसलं तर आम्हाला तिथे कायम ठेवा बसवा म्हणजे दंगलीचा भांगडच नको आणि परत उतरला तर दंगल असे चालतात खचटपणा आणि हलकटपणा तुमचा रिमोट कंट्रोल हा जो आहे की जो नंतर सगळीकडे प्रचलित झाला शब्द तर सत्ता आपल्या सहकाऱ्यांना सत्ता सत्तेचे जे टेन्शन्स आहेत ती त्यांनी हे करायची आणि आपण सत्तेपासून दूर राहायचं अशी त्याच्या मागची भावना आहे का नेमकी का हा रिमोट कंट्रोलचं मागचं हे काय रिमोट कंट्रोल म्हणजेच हायकमांड बरं हायकमांडचा नवीन अवतार कारण हे असल्यामुळे आता बाबा मी इथे बसलो आहे आणि बघा दूरदर्शन तिथे आहे तर मी इथे बसून मी चॅनल बदलू शकतो ना दरवेळा त्याच्याजवळ जायला नको म्हणजे मी दरवेळा काय मंत्रालयात गेलं पाहिजे असं नाही आहे टेलिफोनवरनं काम करू शकतो तो रिमोट कंट्रोल म्हणजे ते कंट्रोल करायचे मंत्र्यांचे कामं कशी चालले आहेत काय चाललंय यासाठी चौकशी आहे जसं मी आता मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत वृत्तपत्रामधली hmm. सकाळी मी वर्तनपत्र वाचतो hmm. मला कमीत कमी दोन तीन तास लागतात वृत्तपत्रांचं hmm. वाचन खुणा वाचन तो करतो त्याच्यामध्ये ज्या तक्रारी येतात वाचकांच्या hmm. नगरपालिकेच्या संबंधात त्याचं कटिंग करतो hmm. काही महापौरांकडे जातात काही संबंधित नगरसेवकांकडे जातात आणि त्याचा फॉलोअप मी ठेवतो काय झालं त्याचं hmm. आता हा रिमोट कंट्रोल म्हणून त्यामुळे त्याची हे जर करत असाल चेष्टा म्हणा काही म्हणा तर हाय कमांड आणि रिमोट कंट्रोल काही फरक नाही तुम्ही लोकांच्यात रमणारे आहात लोकांचे बरोबर तुमचा संवाद किंवा त्यांच्यात मिसळणं पण अलीकडं या हिटलिस्टवर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर गेल्यापासून तुमचं आयुष्य जवळ जवळजवळ सोनेरी पिंजऱ्यातला याच्यासारखं झालेलं आहे तिला आहे तर तुम्हाला तुम्ही आनंदी आहात काय कसं आनंदीत असणार माझे खाजगी माझं आयुष्य जर संपलं यासारखं वाटत असेल कारण काही झालं तरी इथूनच तर पोलीस असतात माझ्यावर पण लोकल पोलीस तिथे कुत्री आणली जातात ते वाज घेऊन येतं दुकानात नाही येतात ना त्यांच्या कुटुंबा मलाही असंही होतं आणि पुष्कळ ट्रॅफिकला अडवलं जातंय mm. काय याच्यामध्ये कसले मग दे पण शेवटी प्रश्न काय होतो की एका व्यक्तीमुळे जर संपूर्ण तो पक्ष नाही एका व्यक्तीमुळे माझ्यावरती उद्या काही मूर्खाने हल्ला केलाच ती जर का आग डोम उसळेल तो मुंबई पुरता महाराष्ट्र पुरता मदतीत राहणार नाही बरं हे आग सगळ्या हिंदुस्थानात पसरेल आणि हा इशारा शर्मा नुकतेच जे आपले राष्ट्राध्यक्ष वारले त्यांनी बाबा आमट्यांना ते सांगितलं त्या बाबा आमटे माझ्या घरी आले होते बाहेरच्या पलंगावरती जे सोफावरती झोपले होते त्यांनी ते सांगितलं पण मैफिली कलावंत हे सगळं तुम्ही आता मिस करत असाल मिस म्हणजे नाही दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून मी करतो बर नाटकाला जायचं म्हणजे सिनेमाला जायचं म्हणजे मी थिएटरमध्ये जातच नाही नाटकाला त्यातल्या त्याच जातो पण सिनेमाला तर अजिबात जात नाही त्याचं कारण संपूर्ण जी बिचारी माणसं तिकीटं काढून उभी राहतात त्यांना रोखलं जातं आणि माझ्याकरता सगळं थिएटर तपासलं जातं तो पण ते तशीच त्या नको समजायला कशा लोकांना माझ्याकरता त्रास द्यायचा शिवसेनेत अनेकांना Uh, सत्तास्थान हवी असतात म्हणून देखील काही लोक मानवी मानवी आहे मानवी स्वभाव येतो केवळ शिवसेनाच शिवसैनिकच नाही मानवी स्वभाव सगळीकडे ही मग ते नैराश्य नैराश्य आल्यानंतर मग त्याच्याबद्दल काय मलमपट्टी वगैरे म्हणजे सेना प्रमुख म्हणून तुम्हाला हे सगळं अगदी मुंबई महानगरपालिका घ्या नगरपालिका घ्या काही घ्या काही घ्या बरं मंत्रिमंडळी घ्या वाटलेस ह्याला मर्यादा आहेत एका वॉर्डात मी किती माणसं उभी करू शकतो पाच गुणी माणसं आहेत त्यातला एकच घ्यावा लागेल तो एक घेतल्यानंतर चारांवरती अत्याचार अन्याय चा, पाच करता येत नाही साधा हिशोब सगळ्यांनीच लक्षात घ्यावा ना बरं मग त्यातल्या त्यात ते नेमकी काय तुम्ही असे निकष काय ठरवता की ज्यामुळे काही गुणींच्या गुणी, गुणी माणसावर एकंदर बाब तो आता मुंबई महानगरपालिका म्हटल्यानंतर आम्ही त्यांच्या हजेऱ्या बघतो हजेरीपट महिन्यातने ह्याने किती दिवस हजेरी लावलेली आहे त्यानंतर त्यांच्या कमिटी हे असतात बैठका असतात त्यापैकी किती बैठक आहेत आणि ह्याने किती अटेंड केले आहेत वगैरे 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 हे ठोपताळ आहेत त्याच्यावरती आम्ही निर्णय घेतो की पुढच्या वेळेला तिकीट द्यायचं की नाही हैं नेते ते ने ने नीट वागे वागेनासे झाले तर काही त्यांच्यावर तुम्ही कार्य कारवाई करता बोलत आना ज्या पद्धतीनं बोलायचं तर बोलतो बोलतो त्या तेवढे हाता वेगळं काहीच नाही अजून म्हणजे मला असं वाटतं कुठच्याही राजकीय पक्षापेक्षा शिवसेना खूप सुखी आहे सत्तेमध्ये असणारे शिवसेनेचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी खरोखरच त्या सत्तेचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी केला आहे यासाठीचा अंकुश तुम्ही कशा प्रकारे त्याची हे करता त्यांच्या अहवाल येतात ना माझ्याकडे आणि गावात हे सगळे जातात नेहमी मी पण जातो कधी कधी माझ्या तब्येत सांभाळून उद्धव जातो राज जातो मनोज जोशी वगैरे सगळे नारायण राणे डाके वगैरे सगळे मंडळ आहेत सरपोतदार सगळे जातात तिथे त्यांच्या कानावर म्हणजे त्या बैठका घेतात त्याच्यावरती कामाची तक्रारी येतात सूचना येतात आणि कामाच्या आढावा येतो आमच्यासमोर mm -hmm. किंवा नगरसेवक असलं जसं आम्ही यांनी काही काम केलं नाही विचारा आमक mm -hmm. तोंडावरती हो समोर आमने सामने होतं mm -hmm. ते रि, आ, आ, ते ज्या वेळेला माझ्याकडे अहवाल रिपोर्ट येतात त्याला मी त्या संबंधित माणसाला बोलवून घेतो आम्ही हे काय तुझ्याबद्दल हे काय चालले हो हे असं काय केलं जातं लोकांशी तुझा दो संपर्क काय नाही सगळे असं होतं बरं सत्ता म्हणल्यानंतर एकूण सर्वसामान्य माणसाला वाटतं की त्याच्यामध्ये पैसा आणि सत्ता तर तुम्ही राजकारणाची नेमकी व्याख्या काय कराल राजकारण म्हणजे गजकरण <laughs> <laughs> खाजोत बसणे <बशने>। बाकी <laughs> काही नाही कारण पूर्ण सगळे सगळे अर्थ बदललेत आता एकदम बदल म्हणजे काय तुम्ही सगळ्या दृष्टीनं निवडणुकांच्या बाबतीत सुद्धा निवडणुका हाच मुळे भ्रष्टाचाराचा उगम आहे भ्रष्टाचाराचा उगम आहे असं धरून चाला किंवा आम्ही दीडशे जागा लढवतोय कुठच्या आमदारकीच्या या आमदारकीच्या दीडशे जागांना निवडणूक आयोगाच्या प्रमाणे प्रत्येकी पाच लाख रुपये खर्च करायचा आणि खासदारांचा काहीतरी बारा का पंधरा लाखाचा कडे जात होतो खर्च मग दीडशे गुणिले पाच लाख किती झाले हे एवढे आकडे कोटीचे हे पैसे कुठून आणायचे सामना प्रिंटिंग प्रेस आहे पण तिकडे नोटा छापता येत नाही आम्हाला बरं <laughs> म्हणजे शेवटी बेग बरोबर स्टील असंच होतं ना इथून हा भ्रष्टाचार सुरू होतो मग काय याच्यावर उपाय काय असं वाटतं मला आपल्या देशामध्ये दे, लोकशाही देशामध्ये नाही मग त्याच्यामध्ये एक उपाय असा की मागे मी सांगितलं होतं नाही उभे करायचे उमेदवार उभे करायचे नाहीत पक्ष उभे करा पक्ष कसे की आमच्या नावाच्या पेट्या तिथे राहतील आणि जे शिवसेनेचे अभिमानी आहेत त्यांनी शिवसेनेच्या पेटीत आपलं मतदान करावं बी जे पी असेल काँग्रेस असेल कोणी असेल कोणी असेल मग आयुक्ताचे जे कोणी असतात एजंट म्हणा काही त्यांचे वगैरे हो त्यांनी ते पेट्या उघडायच्या आणि कुठच्या पक्षाला मेजॉरिटी मिळाली ते बघायचं मग शिवसेनेला मेजॉरिटी मिळाली महाराष्ट्रामध्ये काही तर काही तर प्रमुखाला बोलवायचं की यू गॉट द मेजॉरिटी तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे तुम्ही सरकार स्थापन करा ह्यामध्ये मी चांगली माणसं आणू शकतो चांगली माणसं आणू शकतो त्यामुळे उमेदवाराच्या मागे जे खर्च होतात ते कितीतरी पटीने वाचले इथे कितीतरी पटीने परदेशात काही असे यंत्रणा आहेत काही देशातून लोकशाही पद्धतीवर तसे तुम्ही नाराज असता बाळासाहेब तुम्हाला हुकुमशाहीची आवड आहे असं म्हणता शिवशाही शिवशाही तसं हुकुमशाह म्हटलं तुमच्यासमोर हिटलरच येतो नेमका त्याला तर तुम्हा मी काय करू शिवाजी महाराज हे जनहितकारी हुकुमशाह होते दरवेळेला जनतेचं हित बघायचे जो हुकूम ते फरमावायचे त्याच्यामध्ये ते शिवशाही बरं आज तुमची जी लोकशाही तुम्ही म्हणता जी ती, ती तारीफ करता आणि आमच्यावरती आरोप करता ते काय आहे एक तर कर... बोलायला तो घोडाबाजार नंतर तो नंतरच येतो पहिल्यांदा निवडणूक तारीख येते आता ते पुष्कळ कमी झालं कुठे रंग फासा कुठे पोस्टर लावा तुम्ही जर उभा असाल तुम्हाला चांगलं टक्कल असेल तुमच्या पाकमं तिकडे ते पोस्टर चिपटवलं जातं किंवा काढलं जातं व्होट फार मुकंमुक mm. ते बंद झाले सगळ्यात त्या स्टेशनने केलं आता इथे असं आहे की हे सगळं झाल्यानंतर खून पड पडतात mm. उमेदवार मारले जातात मग पेट्या पळवल्या जातात जाता। नंतर मतदानाचा गठ्ठा फसकन त्या ह्याच्यात टाकून दादागिरी किंवा गुंडगिरी करून टाकला जातो बरं पेट्या पळवल्या जातात निवडून आल्यानंतर मात्र घोडे बाजार सुरू होतो hmm. की मला बाबा काय बारा मतं बा बारा आमदार किंवा खासदार कमी पडत आहेत म्हणजे याला हे कर इकडे हे कर तिकडे ते करताना करताना त्याचे पाच लाखापासून जे सुरुवात होते तर आता काही काही लोकांनी ते एक कोटीपर्यंत नेलेले त्याकडे जरा no. ही लोकशाही ही, ही मला मान्य नाही माझी लोकशाही अशी आहे की आमचं सरकार असताना आम्ही सगळ्या मंत्र्यांना सक्त ताकीद दिली होती आणि त्याप्रमाणे आम्ही करून दाखवलेलं आहे hmm. की कुठचाही मोर्चा आला महिलांचा असो पाण्यावरनं असो झोपडपट्ट्यांचा असो hmm. शेतकऱ्यांचा असो कामगारांचा असो एका ठराविक मारायचे पण तुम्ही त्यांना अडवा hmm. लाठीमार वगैरे काही भानगडी पडायचं नाही पोलिसांची दांडीली नाही काही नाही मग काय करायचं तुम्ही जो मंत्री त्या शब्द प्रश्नाचा संबंधित असेल त्यांनी सहावा पाचवा माळा उतरून रस्त्यावरती त्याला भेटायला यायचं रस्त्यावर भेटा आणि त्याला विचारायचं बोला काय आहे तुमचं म्हणणं ही लोकशाही आहे म्हणजे निवडून येण्याच्या अगोदर ज्यात काही तुम्ही लवता झुपता वगैरे वा वगैरे ते कायमचंच राहिलं पाहिजे नाही तर निवडून आलं तर तुम्ही कोण आम्ही कोण आता मला वेळ नाही पियला पियला भेटा पियेकडे द्या त्याने कागद दिला ते हे पियला सांड हे जरा बघा तू कशाला बसला इकडे तोच बघेल असं तुम्हाला करेन बघेन चौकशी करतो पाहतो फाईल माझ्याकडे आली नाही मलाही नको उत्तरशाही उत्तर, ही ही उत्तर मला नको तुम्ही वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे त्यामध्ये त्या मंत्र्यांनी नाहीतरी तुला काय काम असतं बरं कात्री घेऊनच धावत असतो ना सगळीकडे न्याय व्यवस्थेशी तुमचा खूपच सामना आला आलाय बाळासाहेब न्याय व्यवस्थेविषयी देखील तुम्ही खूपदा नाखुशीचं वक्तव्य केलेलं आहे वक्तव्य मला करायचं म्हणून मी करत नाही आहे जे अनुभव येत आहेत मला त्याच्यावरून मी सांगतो का कारण नसताना मला काही ठिकाणी शिक्षा झालेल्या आहेत बरं एक एक जजन, एक जजनी काहीतरी पैसे मागितले ती केस माझ्याकडे आली होती मी जजचं नाव घेतलं नाही पण त्यांनी अमुक अमुखी शिवाजी पार्कच्या सभेत बोललो नागपूरच्या खंडपीठाने माझ्यावरती सुमोटो बरं न्यायमूर्तींचा अपमान केला तो त्यानंतर त्यांची बदनामी केली माझे ते केस टाकले मी न्यायमूर्तींचा नाही केला न्यायमूर्तीचं एखादं नावही नाही घेतलं पण असं झाले असं मी बोललो बरं माझ्याकडे ती ती परत हे आली ती पार्टी आणि त्यांनी असा निरोप पाठवला डायरेक्ट नाही मागितले एक निरोप पाठवला बघा म्हणे आता उद्या जजमेंट द्यायचं आहे तुम्ही जर मला एवढे दिले तर तुमच्या फेवरमध्ये जजमेंट येईल नाही तर मग मला नाहीला जाय नव्हे मग बोलू नको काही बोलायचं नाही ह्याच्यावरती पण आता मीच नाही तर खुद्द चीफ जस्टिस भरुच्यानेच आरोप आहे दंडणीत त्यांनी भाषण केलं त्याची त्या भ्रष्टाचार वाढतोय आता ज्युडिशियरीमध्ये दॅट हॅज टू बी स्टॉप बाळासाहेब महाराष्ट्राचं नेतृत्व हे दिल्लीमध्ये खुज का पडतं देशाचा पंतप्रधान देशाचा राष्ट्रपती महाराष्ट्रातला नेता कधी होऊ शकत नाही काहीतरी विघ्न येतात काय नेमकं कारण असायचं याचं कारण त्यांचं एककल्लीपणा एकांडी एक शिलेदारपणा hmm. बरं एकांडी शिलेदारपणा शेवटी आत्तापर्यंत जे झालेले आहेत hmm. ते दक्षिण पहिले उत्तर प्रदेशचे असायचे hmm. आता दक्षिणाकडचे आले त्यांनी पहिल्यांदा आपली राज्य बांधली राज्य मजबूत केली आणि मग त्यांनी दिल्लीला धाव घेतली आपले hmm. लोक दिल्लीला कधी जाता येईल hmm. आणि तिथे जाऊन बसतात तिथे त्यांना काही बेस नसतो आता चंद्राबाबू नायडूला जवळजवळ काहीतरी एकोणतीस लोक त्याचे आहेत एम पीच तो सत्तेत सामील झाला नाही पण हुकमत आहे त्याची तो आज भारतीय जनता पक्षाचा एकशे ब्याऐंशी आकडा असून सुद्धा चंद्राबाबू रुलिंग हे करतोय रूल करतोय म्हणून पहिल्यांदा आपलं राज्य महत्व मजबूत करायचं आणि मग दिल्लीकडे धाव घ्यायची तर दिल्ली, दिल्ली तुम्हाला विचारत नाही आता आता आकड्यांचं राजकारण चाललंय ना शेवटी आकड्यांचं राजकारण चाललंय माझा जर तेहतीस आकडा असतात तर आमचा भाव आणखीन वधारला असता बरं तो शेअर बाजार आपण खाली पडला नसता आमचा शेअर बाजार म्हणजे निवडणुका तिथे वर होतं फ्लक्च्युएट होतं सगळं म्हणजे इथली एकी वगैरे असं तुम्ही म्हणणार नाही आपल्या महाराष्ट्र एके महाराष्ट्रात कधी झालीच नाही झालीच नाही मुंबईची हालत काय महाराष्ट्रातनं निवडून आलेली हे सगळे मंत्रीगण असतात किंवा एम एम पीज एम एल एज असतात खास करून एम एल एज ते मुंबई बद्दल त्यांना काही प्रेम नाही येत असं आणि म्हणून या त्यांच्या जाते मुंबई राजकारणी असून माणूस एक कलावंत म्हणून सगळ्यांशी छान वागतं त्यामुळे शरद पवार हे देखील एकेकाळी खूप मित्र होते जॉर्ज फर्नांडीस पण मित्र आहेत हे कसं काय त्यांना तुमच्याकडे कसे माझ्याकडे सगळेच येतात पाकिस्तानचा तो हा पण आला राजदूत अम्बेसिडर आणि आता तो आहे तिकडे दिल्लीतला हे काय मला माहीत नाही पण वरवर जरी राजकारणामध्ये काही असलं दाखवत असलं तरी आतून ते माझ्यावरती प्रेम करतात आणि mm. मी मोकळा ठेवलेला आहे स्वभाव माझा mm. बरं मी काहीच कोणाकडे मागत नाही mm. वसंतराव नाईक होते यशवंतराव चव्हाणांपासून ते आत्ताच्या ह्या मुख्यमंत्र्यापर्यंत आत्ताचा mm. तर हा प्रश्नच मिटला आहे म्हणा mm. शरद पवार मुख्यमंत्री असतानासुद्धा मी काही मागितलं नाही त्यांच्याकडे एक दोन फायली नेल्या होत्या एक झोपडपट्टीला झोपडपट्टी समाधान hmm. फुकट घरं hmm. आणि मुंबई पुणार hmm. रस्ता दोन फायली नव्वद साली नेल्या ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यानंतर मी काहीच मागितलं त्याच्यात hmm. माझं काहीच नव्हतं मित्र आहे वर्ष झाली तो माझा मुंबईत पहिल्यांदा आला त्यापासून माझा मित्र आहे आम्ही त्यावर एकमेकांना पण जे खातं ते सांभाळत आहेत विशेषतः आपल्या सीमेवर जे लढणारे सैनिक आहेत त्यांना तर तुमच्याविषयी प्रचंड तुम्हाला त्यांच्याविषयी प्रचंड प्रेम आहे तर हा एकूण जो संरक्षण खात्यातला भ्रष्टाचार अलीकडे जो उघड उघडकीला येतोय त्याबद्दल तुम्ही व्यथित झाला नाहीत का नाही नाही उघडकीस येत म्हटल्यापेक्षा अजून जसा यायला पाहिजे तेवढ्यात ताकद आलेला नाही आरोप आहे संशय आहे उदाहरणताच्या शवपेट्या त्याने खरेदी विक्री दाखवलेली की एवढ्या किमती आहेत त्याचे हे एवढे एवढे पैसे आम्ही दिलेले आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार कुठे त्याला उत्तरानंतर देत नाही आता जे मोदीचं चाललंय <coughs> ना गेले पाहिजेत गेले पाहिजेत गेले पाहिजेत ठीक आहे ना जाऊ द्या की मग हे हितेंद्र देसाईच्या वेळा का केला नाही गुजरातीत दंग दंग उसळला सहा महिने दंगा चालला होता सगळीकडे सगळ्या राज्यात दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसचं राज्य होतं का राजीनामा मागितला नाही पण आता जी एक हाव सुटलेली आहे पंजाब गेलं युपी अर्ध अर्धंत्री राहिलं उत्तरांचल गेलं पंजाब गेला बरं अशा वेळेला आता गुजरात जर घेतलं तर आपण कारण आता सध्या नाही म्हटलं तर राजस्थान मध्य प्रदेश दिल्ली इथूनच्या सत्ता आहेतच बरं महाराष्ट्रामध्ये तोकडी ताकडी का असेना ना पण आहे तूर्त तरी आपल्या देशामध्ये दे वीस कोटी मुस्लिम आहेत आणि एकूण गुजरातमधली आपण आता दंगल पाहिली त्या गुजरातमध्ये जे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी ती त्या हाताळली त्याविषयी खूप शो झालेला दिसतोय तुम्ही एकूण ह्या ह्या वीस कोटी मुस्लिमांनी जायचं कुठं नाही नाही जायचं कुठे हा प्रश्न आमचा नाही मुद्दा काय येतो की आम्ही चिडतो कुठे सगळी हुकमत आमच्यावरती मुसलमानांना पाकिस्तान मिळाल्यानंतर ते इथे राहिले हा आमचा चांगलपणा आणि राहिलं तर राहिले पुन्हा ताप पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सगळ्या लोकांना त्यांनी सांगलं सरदार वल्लभभाई पटेल की फाळणीला हात घालणारच असाल तर तिकडूनचे सगळे हिंदू इकडे आणा आणि इकडूनचे सगळे मुसलमान तिकडे पाठवा पाकिस्तानात मुठभर जरी राहिले तरी डोकेदुखी होऊन बसेल झालेत की ना बरं आज आमचं म्हणणं माझं स्वतःची चिट ची तेवढीच पुरती मर्यादित आहेत हुकमत तुमची पाकिस्तानात आमची चालेल हिंदूंची हुकमत तिकडे तुम्ही कर कराल गडबड म्हणून ते नेहमी उदाहरण मी देतो थॅचरबाईचं सरकार असताना मला ती बाई फार पसंत पडते कडक तसे इंदिरा गांधी होत्या mm. थॅचरबाईच्या एका तिच्या मंत्रिमंडळात एक कोणतरी ब्रिटिशात ब्रिटिशच असणार एक मंत्री होता आणि mm. मुसलमान काहीतरी एजिटेशन करण्याच्या मूडमध्ये होते तर त्यांनी चौकशी केली काय चालले हे वॉट दिस मुस्लिम बॉन्ड्स ॲक्च्युली तर त्यांनी झालं असं साहेब म्हणजे खॉल दॅम ते शिष्टमंडळ घेऊन आले ते चर्चेला बसले like, आणि त्यांनी सांगितलं की आमचा हा प्रॉब्लेम आहे आणि या मुख्या आमच्या धर्माचं हे वगैरे तो म्हणजे व्हॉट इट इज यू विल नॉट हॅव दॅट थिंग फ्रीडम तुम्हाला आमच्या देशाचा कायदा कोणी पाळावा लागेल घटना मानावी लागेल जर नसेल यू प्लीज क्विट ब्रिटन एवढं बोलल्यानंतर ते थरारले की म्हणे चला मला आपण छायचे सांगू की हा तुझा मंत्री उर्मट आहे बरं hmm. मोदीप्राऊ याचा राजीनामा घ्या hmm. <laughs> बरं ते थायचरकडे गेले बाईने विचारलं काय आहे काय गडबड असं झालं यू इन्सल्टेड सेड यू बेटर क्विट वाय क्विट वॉट इज द प्रॉब्लेम त्यामुळे आमक मग मागेल त्याने सांगा की यू हॅव टू फॉलो द रूल ऑफ द लँड अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ दिस कंट्री इफ नॉट यू प्लीज क्विट सो व्हॉट्स रॉग इन दॅट बाळासाहेब तुम्ही दृष्टी आहात तुम्ही आत्ता आता म्हणताय खरं की वीस कोटी मुस्लिमांनी आपापल्या आप तिकडे निघून जावं नाही असं असं वागणार असतील तर बांगलादेशच्या मुसलमांत इथे राहण्याचा कोणताही अधिकार नाही दर वेळेला एखादी आता महाराष्ट्रात दंगल झाली कल्याण त्याशी भेटलं बाहेरची लोक आली होती तुम्ही काय करते पण तुमचं इन्फॉर्मेशन ब्युरो ते काय करते बाहेर तुम्ही दृष्ट्या तुम्हाला काय वाटतं आपल्या भारताचं भवितव्य मला असं वाटतं आपण काय पाकिस्तानशी युद्ध कधी करणार नाही आपण युद्ध कधीच केलं नाही आपलं ते लादलं गेलं पाकिस्तानकडून चायनाकडून आपण युद्धाला गेलोच नाही मग आपल्याला यादवी युद्धाची तयारी करावी लागणार आहे आपण यादवी युद्धाला सामोरे जाऊ आपण पण पाकिस्तानची कारण हे न टळण्यासारखे युद्ध आहे ते तुमच्या हातात नाही आहे आणि म्हणून यांच्यापासून काळजी घ्या पहिले बांगलादेश मुसलमान घालवा तीन चार कोटी झाले तत्ता देशात मुंबईतच काहीतरी तीन चार लाख आहेत तीन लाख तर नक्कीच आहेत बाळासाहेब तुम्ही असंख्य लोकांची आयुष्य तुमच्या नेतृत्वाने उजळून टाकलीत त्यांना मान मरार्थ दिला त्यांना संपत्ती त्यांच्याकडं आली हक्क अधिकार आले तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्यामुळं आनंदी आहात का हे बघा माझं एक म्हणणं आहे जे आपलं असताना ते आपल्याला मिळत असतं माझ्या पत्नीला मी सांगितलंय की काही एखादी गोष्ट म्हणजे माझ्या लहान मुलांनी मी पहिल्यांदाच सोन्याची अंगठी घेतली पगार सहाशे रुपये होता पण त्यामध्ये एवढी मागे नव्हती खाऊन पिऊन चुकी होतो आम्ही ते <सी> वाढी दिवसाची अंगठी तो संडासात गेला असताना काढायचा ठेवायचा काढून ते एकदम पडली का संडासात ती गेली बाहून सोन्याला सोनं मिसळ जाऊ दे ही एक घाबरीगुबरी झाली आता आता मी काय म्हणेन मी काय म्हणेन म्हणजे मी सतत चिडणार होते ते म्हटलं काय असं काय दिसतंय म्हटलं तुला काय झालं म्हणे असं असं झालं म्हणे रागू नका पण म्हणे बिंदाच्या हातून ती अंगठी संडासात पडली मी सगळ्यांना सांगितलं मागच्या टाक्या एवढ्या म्हटलं गे काय करायचं तुला एवढं सगळं mm. गेली तर गेली म्हटलं mm. एक लक्षात घेवा कुठच्याही वस्तूसाठी हळहळत बसू नकोस mm. ज्या जी वस्तू जेवढं आपल्याला भोगायला मिळेल तेवढ्यापुरती ते आपल्याकडे राहणारच आणि ज्या दिवशी ती गायब होईल त्यावेळेस तुमचं तो संपलेलं असतं त्यावेळेचा त्याच्यावरचा जा, अधिकार या प्रवृत्तीने भाग म्हणजे डोक्याला त्रास नाही होणार आणि बी पी वाढणार नाही निरीच्छ असं एकदम एकदम म्हणून मी असं नेहमी म्हणतो त्याला ते वाटलं आम्ही लावूनही ठेवलं होतं बाहेर की गरिबीला विसरू नका आणि श्रीमंतीचा माज येऊ देऊ नका हे माझं वाक्य आहे गरिबीला विसरू नका श्रीमंतीचा माझ येऊ देऊ नका तर आता आम्ही 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 न ना। नाही ना। पहिले काय होता कोण होता तिथून सुरुवात परत सुरुवात प्रत्येक वेळेला करायविषयीची ज्या मुंबईमध्ये शिवसेनेचा जन्म झाला बाळासाहेब ती मुंबई आहे असं सगळ्या लोकांना वाटते सुरुवातीला नव्हती सुरुवातीची मुंबई मी पाहिली मस्त मोकळेपणा होता तुमच्या शासनाच्या काळात देखील उड्डाण पूल या दृष्टीने एक सुलभता त्याच्यावरती टीका झाली होती ना तेवढी टीका पण काय केलं श्रीमंत यांच्या गाड्या धावणार वा 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 दोघांनी वेळा खाल्ल्या आता सगळी स्तुती चालले काय पूल झालाय दहा मिनिटात अमुक पाच मिनिटात ते पंचवीस मिनिटांमध्ये ठाणं पण अजून काय मुंबईमध्ये झालं पाहिजे विशेषतः बकालपणा मुंबईचा अजूनही बकालपणा थांबणार नाही कारण तुमचे हे जे काही भॅड काही प्रकार आहेत ना बर निबळट आणि त्यामध्ये तो तुमच्या घटनेचा एक आधार दिला जातो एकोणीस ए एक कलम एकोणीस ए एक कलम मी पण वाचले आता इथे असा प्रश्न येतो की ते जे एकोणीस ए एक कलम आहे त्यातली पोट कलम काय आहेत मी काय म्हटलं मुसलमानांच्या मतदानाचा अधिकार काढून घ्या पण महत्वाचं दुसरं वाक्य काय एकही निधर्मवादी त्यांच्याकरता असू ढाळणार नाही mm. हे महत्वाचं आहे mm. कारण त्यांचं मुसलमानांवरती प्रेम नाही त्यांचं प्रेम व्होट बँकेवरती आहे म्हणजे संदर्भ तोडून टाकायचं आणि एकच वाक्य टाकायचं mm. बघा बघा बाळासाहेब मुसलमानांचे हक्क काढून घ्यायला निघाले नाही बाबा मुंबई mm. बकाल सुरू नाही बकाल होण्यापेक्षा ते कलम त्यातले पोट कलम कधी अंमलात करणार त्याच्यामध्ये एक कलम त्यामध्ये असं आहे की जरी स्थलांतर इतर लोकांनी केली केवळ महाराष्ट्र मुंबईचा नाही प्रश्न हिंदुस्थानात काही काही लोकांनी स्थलांतर केली तरी तिथूनच्या मूळ लोकांना त्रास होईल असं काही होता कामा नाही बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना संपणार असं बरेचसे लोक म्हणताना आढळतात तुम्हाला असं वाटतं काही नाही पहिले मला तर द्या मागून मागून बघायला किंवा तुमच्या उत्तराधिकारी जो आहे त्याच्याविषयी देखील मी काही आम्ही त्या ठरलेलं नाही कुठचाही निर्णय घेतलेला नाही बरं अहो वाढदिवसाला तुम्ही येता गुच्छ देता तू हजार साल जीव बोलता आणि दोन मिनटांनी प्रश्न काढता तुमच्यानंतर कोण <laughs> मग कशाला शुभचिंतन चिंतन केलंस <laughs> मग <मा> कशाला केलं <laughs> काल पराकडेच काय लोकांना सांगितलं <laughs> तुम्ही म्हटलं मला बोलवता <laughs> हा आणि सांगतात की त्या पत्रिकेमध्ये वगैरे पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते आता शुभ हस्ते म्हटल्यानंतर तुम्हाला परत्य कशाला सांगतोय साहेब कधी ज्योतिषाला विचारून तारीख आणि वेळ काढलेली म्हटलं आता मग माझ्या शुभहस्ताला महत्व का त्याच्या ज्योतिषाच्या तारखेला आणि वेळेला महत्व त्या तारखेमुळे आणि वेळेमुळे यश मिळालं का आमच्या शुभ हस्ते झालं म्हणून मिळालं पण हे वाद हे पत्रकार वगैरे सारखे त्यांचं चालूच असतं शेवटी खप हा त्यांना महत्वाचा आहे कोण कधी खपतं ह्याच्यावरती त्यांचा खप ते तुमच्या आयुष्यात क्षण कुठले विरंगुळ्याचं म्हणजे आता आज मॅच आहे बघत बसणार नातू नातवंड येतात ते काय असे गमत करून जातात सिगार ओढत बसतो विरंगुळाची तुम्हाला खूप आवड मला बागेत फिरणं फार आवडतं पण आता तसं बाहेर जाता येत नाही पण मी गच्चीत बाग केली होती पूर्वी मी स्वतः बागेत काम करतो कटिंग करतो ट्रेमिंग वगैरे सगळे करतो झाडांना आकार देतो रंग बघतो किंवा नुसता हिरवळ नाही त्याच्यामध्ये असे हे असले पाहिजे कॉन्ट्रास म्हणजे निरनिळ्या रंगामध्ये गंमत आणायची हे ते मी बर बघत असतो नुसत्या बागेला हिर आपल्या कुंड्यामध्ये हिरवळ आहेत नाही त्यामध्ये सुद्धा काही चांगली हे सतक्यालियस असतो कॉलियस कॅक्टसचे प्रकार आहेत अमुक आहे कुश पुष्कळ क्रोटोन्स गेल्या आ, अनेक वर्षांचे तुमचे असंख्य वर्षांचे साथीदार गेल्या काही वर्षात तुमची सहधर्मचारिणी ही मंडळी तुमच्या आयुष्यातून निघून गेली मृत्यूची जी का अनिवार्यता आहे याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे माझं एक स्पष्ट मत म्हणजे असं की तर पहिला म्हणजे माझा पुनर्जनवरची विश्वास नाही नाही म्हणजे नाही दादांचं एक उदाहरण देतो गंमत म्हणून माझी पत्नी माझी आई गेल्याचा तो दिवस ज्याला श्राद्ध म्हणतो ती त्या आपण ते पान वाढतो पान म्हणजे त्या जो गेलेला माणूस असतो त्याच्या आवडीचे पदार्थ जेवंत असताना खालाय खायला घालायचे नाही पण गेल्यानंतर आठवण्याने द्यायची असतात का ते आपल्याला पाहिजे असतात म्हणून ते सोडून द्या म्हणजे कवचतपणा त्यातलं तर ती ते पान घेऊन बाहेर गेली आणि काव काव, काव करीत बसली आणि कावळा काही शिवे ना पण नंतर शिवला म्हणतात नाही पण ती इतक्या दादा आले माझे वडील काय काय म्हणे तिला दादा सरू हात मारायचे सरू कुठे म्हटलं ती बाहेर आहे बाहेर गेले चालू ताज तेवढे काव काव करते अशी hmm. सरो काय म्हणजे काय चाललंय नाही म्हणे ते आईचं पान ठेवलेलं बरं मग त्या अजून काही कावळा शिवला नाही इकडे इकडे हे सोडून दे हे बुरसटलेल्या गोष्टी धर्मामध्ये सुधारणा बरं किंवा त्यातला कर्मटपणा याबद्दल दादाना तीव्र संताप असायचा आणि त्यामध्ये सुधारणा करत गेले ही वॉज अ सोशल रिफॉर्मिस्ट hmm. बरं सप्त शोधकाची भूमिका ती ते सोडून दे म्हणे काय कसला कावळा बरं म्हणे असं धरून चालू कोणाचा बाप गेला आहे कोणाचे बायको गेले हे झालं आहे आणि तो कावडा म्हणून येतो बरं ठीक आहे पकडून का नाही ठेवत आणि पिंजऱ्यात ठेवायचा आणि लाटकवून ठेवायचा दोघं हे काय कावडा वडील आमचे बऱ्याच वर्षे फरारी होते त्याऐशी आले पिंड खायला धरले आणि आतमध्ये ते टाकले म्हणजे आपल्याला वडील मिळाला तर समाधान मिळत नाही का आई मिळालं तर समाधान नाही मिळत या पुरुषातलेल्या कल्पना आहेत गॉन इज गॉन तर माझा धक्का बसला माझ्या मुलाचा मोठ्या मुलाचा धक्का बसला माझं बायपास झालं ह्यातनं मला सावरावंच लागलं सावरणं भागच आहे होऊन चालत नाही बरं म्हणून वाटतं विवेकानंदानंच असं कोणीतरी विचारलं शाळेत असताना की सगळ्यामध्ये सुखी कोण आहे त्याने उत्तर दिलं मासा तर कसा त्यामुळे त्याचे आश्रू कोणाला दिसत नाहीत त्याचे अश्रू कोणाला दिसत नाही टळत नाही काय असतं जन्म झाल्यानं तुमचा पकड वॉरंट आहेच की तिथे धरून तुम्ही काय ते टाळू शकत नाही ते टाळू शकत नाही या दीर्घ मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही नेमकं तुमच्या आयुष्याचं सार तुम्हाला लोकांना सांगायचं असेल की तुम्ही आयुष्यात काय केलं मी आयुष्यामध्ये झगडत राहिलो आणि झगडून 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 इतर आलो बरं असं काही वडील व असं काही आमच्याकडे काहीच नव्हतं ना माझ्या वडिलांकडे होतं साठ रुपये फी भरली नाही म्हणून मला शाळेतनं नाव काढून टाकलं तो मी विद्यार्थी बरं ज्याला विद्यार्थी दशा म्हणतो आपण ठीक आम्ही कुठच्यात तरी दशा आणू येऊ दिली नाही आम्ही दिशा बघितल्या आणि दिशाच शोधत राहिलो दशा बघितली नाही काय आमची दशा आहे कोणाला विचारणार नाही हातबलाय ते ना जगू नका बिलकुल जगू नका आणि म्हणून मी माझ्या भाषण सांगतो अरे तुम्ही ते कुक्कुट असतो ना तो वेदर कॉक hmm. तो गोल गोल फिरत असतो मग आपण काय म्हणतो अरे तो माणूस ना त्याच्या हिरक आहे वेदरकॉक कॉक पण hmm. वेदरकॉक कॉक म्हणून तुम्ही शिविका देता त्या कुक्कुटाला निदान एक तुम्हाला तो दिशाहीन वाटतो पण तुम्हाला तो वारेची दिशा दाखवत असतो की ह्या बाजूला वारा वाहत आहे या बाजूला वारा वाहत आहे तुमच्याकडे दिशा नाही आणि वारेसारखे वाहतात निदान तो दिशा दाखवण्याचं तुम्हाला सांगतो दाखवतो वैमानिक असो आणखीन कोणी असो हेलिकॉप्टरवाले असो इतर काही असो तेही काम तुम्ही करत नाही तुम्ही पक्ष बदलताय नुसते दिशा नाही दिशा हीही ना म्हणून ही, ही दशा देशाची रसिको हा सह्याद्री वाहिनीसाठी खास बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री या निवासस्थानी आपण आलो आणि त्यांच्याशी मनमोकळी बातचीत केली तुमच्या माझ्या मनातले असंख्य प्रश्न त्यांच्यापर्यंत नेले आणि त्यांनी अत्यंत मनमोकळेपणानं उत्तर दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्यातर्फे आपण बाळासाहेबांचे अत्यंत आभारी आहोत बाळासाहेब मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो आमच्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र